7 मे 2021 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। या एकादशीस भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केली जाते। असं म्हणतात की वरुथिनी एकादशीचं व्रत उपवास जी व्यक्ती करते किंवा विशेष प्रकारचे उपाय जी व्यक्ती या एकादशीस करते त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची दुःख संकटे यातना भगवान श्रीहरी श्री विष्णू नक्की नष्ट करतात। भगवान श्री विष्णूंच्या कृपेने त्या व्यक्तीच्या जीवनात धन वैभव सुख समाधान शांतता नक्की निर्माण होते। मित्रांनो, वरुथिनी एकादशीचं महात्म्य यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर सांगितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये वरुथिनी एकादशीच्या दिवशी वरुथिनी एकादशी तिथीस आपण कोणकोणते उपाय आणि टोटके करू शकता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, वरुथिनी एकादशीस आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी। ज्यांच्या जीवनात धन नाहीये, पैसा नाहीये, जे गरीब आहेत, दरिद्री आहेत, अशा लोकांनी धन प्राप्तीसाठी धन वैभवासाठी भगवान श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मींची ही मनोभावे पूजा या वरुथिनी एकादशीस अवश्य करावी। घरातील गरिबी दारिद्र्य नष्ट होतं आणि सोबतच घरात सुख शांती सुद्धा निर्माण होते। मित्रांनो, या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या पूजेत त्यांना आपण तुळशीची माळा नक्की अर्पण करा। त्यांना नैवेद्य म्हणून भोग म्हणून आपण खिरीचा प्रसाद बनवा आणि ही खीर बनवताना त्यामध्ये 1 ते 2 केशराच्या काड्या टाकण्यास विसरू नका। कारण पिवळा रंग भगवान श्री हरींचा रंग आहे। भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळा रंग अतिप्रिय असतो आणि म्हणूनच पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फुले फळे हे आपण भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये अवश्य वापरावीत। आणि खीर तयार करताना एकतर खिरीचा प्रसाद माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असतो आणि भगवान श्री विष्णूंना खीर अर्पण करताना जेव्हा अशी ही पिवळ्या रंगाची खीर असेल, केशरी रंगाची खीर असेल, तेव्हा भगवान श्री हरी श्री विष्णू खूप लवकर प्रसन्न होतात। मित्रांनो, आपल्या घरात जर दक्षिणावर्ती शंख असेल तर या दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल टाकून आपण आज वरुथिनी एकादशी तिथीस भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा अभिषेक अवश्य करा। असं म्हणतात की असं केल्याने जीवनातील सर्व प्रकारची कष्ट दुःख वेदना नष्ट होतात आणि भगवान श्रीहरींच्या कृपेने जीवनात सुख सौभाग्याची निर्मिती होते। मित्रांनो, तुळशीची माळा आपण भगवान श्रीहरींना अर्पण का करावी? कारण तुळस भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तुळशीला विष्णू प्रिय असं संबोधलं जातं आणि म्हणून तुळस तुळशीची माला अर्पण केल्याने भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद आपल्या भक्तांना देतात। ज्यांच्या जीवनात धन समस्या आहेत, घरात पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, पैशाशी संबंधित जर समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर मित्रांनो, वरुथिनी एकादशीस आपण भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची संयुक्त उपासना करा आणि सोबतच पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्या पिंपळाच्या बुंध्याशी पण मनोभावे एक तांब्यावर जल अवश्य अर्पण करा, तांब्यावर पाणी टाका। या पिंपळाच्या वृक्षाची आज या एकादशी तिथीस आपण मनोभावे पूजा करा। अशी मान्यता आहे हिंदू धर्मशास्त्रात की पिंपळाच्या वृक्षात भगवान श्रीहरी श्री विष्णू निवास करतात आणि म्हणूनच या वरुथिनी एकादशीस पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने, त्याची पूजा केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा भक्तांवरती नक्की बरसते। मित्रांनो, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी त्यांच्या पूजेमध्ये आपण तुलसी पत्रांचा वापर, तुलसी दल म्हणजेच तुळशीच्या पानांचा वापर अवश्य करा। मात्र एकादशी तिथी आहे आणि एकादशीस तुळशीची पानं तोडली जात नाहीत। तुळशीच्या झाडाखाली पडलेली पानं आपण या ठिकाणी स्वच्छ करून वापरू शकता किंवा यापूर्वीच्या पूजेत वापरलेली पाने सुद्धा पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून त्यांचा सुद्धा पुनर्वापर करू शकता। मात्र आजच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या पानांना तोडू नये। मित्रांनो, तुलसीपत्र ही आपण जो काही नैवेद्य आपण देवाला दाखवणार आहोत त्यावरती पालथी घालावीत आणि एक मंत्र सांगत आहे, या मंत्राचा जप संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त वेळा अवश्य करा। पूजेमध्ये 108 वेळा केला तरीही चालेल। मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हा श्रीहरी श्री विष्णूंचा द्वादश मंत्र आहे, महाविष्णू मंत्र आहे। या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीहरींची असीम कृपा नक्की बरसते। संपूर्ण दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा तेव्हा या मंत्राचा जप अवश्य करत चला। वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान श्रीहरी श्री विष्णूंची माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा,
ओम नमो नारायणा।